शेतकऱ्यांनो पेरणी करताना सावधान, तुमचं बियाणं बोगस तर नाही? कसं ओळखाल बोगस बियाणं? जे पेराल तेच उगवत असं म्हणतात, मात्र कधी कधी यात फसवणूकही होऊ शकते, कारण तुम्ही पेरलेलं बियाणं बोगस असण्याची शक्यता आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाणं विक्रीच्या घटना राज्यात वाढल्या आहेत. नंदुरबार तालुक्यातील बामडोद या गावातील मंजुळाई नर्सरीमध्ये कृषी विभागानं छापा घालून बोगस बियाणांचा साठा जप्त केला आहे. दोघा संशयितांकडून गॅलेक्सी 5G दोन लॉटची एकूण 102 पाकिटं जप्त करण्यात आली. गुजरात आणि मध्य प्रदेशातून हे बोगस बियाणं राज्यात आणलं जात आहे. यामध्ये अनाधिकृत जे आहे STBT या बियाण्याचे जे आहे हे पकडण्यात आलं. याच्यामध्ये 102 पाकिटं जी आहेत ती पकडली आहेत आणि याचा रितसरपणे पंचनामा करण्यात आलेला आहे. पंचनामा करून सदरच्या इस्मान विरुद्ध या पोलीस स्टेशनमध्ये याचा गुन्हा नोंदवलेला आहे. तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातही असाच प्रकार उजेडात आलाय. नेर पिंगळाई येथील बालाजी ॲग्रो कृषी केंद्रावर धाड टाकण्यात आली, तेव्हा प्रतिबंधित HTBT कपाशीच्या बोगस बियाणांची 50 पाकिटं जप्त करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. या ठिकाणाहून दोघा आरोपींकडून 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तपासणी केली, तपासणी अंती असं लक्षात आलं की ग्रामपंचायतचे बालाजी कृषी सेवा केंद्र याच्या अपोजिट साईडचे जे गाळे आहेत 8 आणि 9 नंबरचे गाळे जे श्री गणेश राठी आणि उमेश राठी यांच्या नावाने आहेत, त्यामध्ये सुमारे 50 पाकिटे HTBT ची आढळून आली आणि त्या अनुषंगाने मग संबंधितांविरुद्ध आम्ही पोलीस स्टेशन शिरखेड येथे पोलीस तक्रार दाखल केली. बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्यामुळे बोगस बियाणं आहे हे कसं ओळखावं हे आता आम्ही तुम्हाला दाखवतो. बियाणांच्या पाकिटावर कंपनीच्या नावाचा चमकणारा लोगो असतो, मात्र बोगस बियाणाच्या पाकिटावरील छपाईत शाब्दिक फेरफार केला जातो. कंपनीच्या नावाशी मिळतं जुळतं नाव बोगस पाकिटावर असतं. बोगस बियाणांच्या पाकिटावर बॅच नंबर नसतो किंवा पुसट असतो. बोगस बियाणांच्या पाकिटाचं पॅकिंग व्यवस्थित नसतं. अनधिकृत विक्रेते बियाणं विक्रीच्या पावत्या देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनो, पाऊस पडल्यानंतर पेरणीची घाई करू नका. तुम्ही जे बियाणं पेरताय ते अधिकृत आहे याची खातरजमा करून घ्या, नाहीतर तुमचा पैसा आणि मेहनत दोन्ही वाया जाईल आणि तुमचं मोठं नुकसानही होईल. नंदुरबारहून प्रशांत परदेशी आणि अमरावतीहून अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट, Z24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे